बातमीकडे मराठा आंदोलक मनोज जरांग यांनी 9व्या दिवशी उपोषण स्थगित केलेलं आहे. कोर्टाने उपचार घ्यायला सांगितल्यामुळे आपण उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा जरांग यांनी केली. तर फडणवीसांनी मराठ्यांना आरक्षण द्या नाही तर पुन्हा म्हणू नका की विधानसभेला पाडापाडी केली असा इशाराच जरांग यांनी दिलेला आहे. माननीय न्यायालयाने जे निर्देश दिले की तुम्ही उपचार घेतले पाहिजे, मी तर वाचलं बी नाही. मला वकिलांनी आणि वाटल्यास मीडियाच्या बांधवाला कलेक्टर साहेबांकडेही दे तीही देतील, आमच्या वकील बांधवांकडेही सगळ्याकडे देतील. उपोषण ते करण्यात मजा नाही असं मला वाटतं. मला वाटतं आपण हे उपोषण स्थगित केलं तर बरं झालं. देवेंद्र फडणवीसांना संधी आहे, त्यांनी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे. सगळा मराठा समाज त्यांचे वाट बघतो आरक्षण देण्याची. दुसरं सांगतो, त्यांच्या हातानं त्यांनी सरकार त्यांचं पाडून घेऊ नये हे त्यांना जाहीरपणानं सांगतो. जर आरक्षण नाही दिलं, सगळ्या मागण्या जर मंजूर नाही केल्या, तर माझ्या नावानं बोंबलत बसायचं नाही, परत ओरडायचं पण नाही की 2024 ला पाडापाडी कशामुळे झाली हे मला विचारायचं नाही.